क्लास 9 प्रैक्टिस सेट 4.1 मतलब क्वेश्चन नंबर 6 पाहतोय आपण. क्वेश्चन दिलाय थ्री पर्सन कैन बिल्ड अ स्मॉल हाउस इन 8 डेज. म्हणजे तीन माणसं आहेत आणि ते एक छोटंसं घर 8 दिवसांमध्ये पूर्ण बांधून कंप्लीट करतात. तर आपल्याला विचारले टू बिल्ड द सेम हाउस इन 6 डेज. आपल्याला तेच घर बांधायचे, छोटी रूम असेल. ओके, टू बिल्ड द सेम हाउस इन 6 डेज, पण आपल्याला 6 दिवसातच ते काम कंप्लीट करायचंय. तर हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड, तर आपल्याला जे लेबर लागतील ते किती लागतील हे आपल्याला काढायचंय. ओके, तर बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन डायरेक्ट मध्ये येतो की इनव्हर्स मध्ये येतो हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. ओके, तर बघा इथं नंबर ऑफ पर्सन 3 आहेत. जेव्हा नंबर ऑफ पर्सन 3 आहे त्यावेळी जेव्हा पर्सन नंबर ऑफ पर्सन 3 आहेत, तीन माणसं आहेत, तर घर 8 दिवसांमध्ये कंप्लीट व्हायले. बघा लक्ष द्या, तीन माणसं आहेत, घराचं बांधकाम 8 दिवसात कंप्लीट व्हायले, पण आपल्याला 6 दिवसात काम कंप्लीट करायचे. कळलं? काम हे कमी दिवसात कंप्लीट करायचे, म्हणजे जे काम आहे हे आपल्याला 6 दिवसातच कंप्लीट करायचे, म्हणजे माणसं वाढतील का कमी होतील. ओके, तर बघा जेव्हा तीन माणसं होते तेव्हा 8 दिवस लागले, आणि जेव्हा दिवस कमी झाले तेव्हा माणसं काय होतील, वाढतील. ओके, माणसं काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. ओके, जर एक क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर त्याच्याशी रिलेटेड दुसरी क्वांटिटी सुद्धा जर इन्क्रीज होत असेल तर तो डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये येतो. पण या ठिकाणी माणसाची संख्या इन्क्रीज होत आहे. ओके, माणसाची संख्या इन्क्रीज होत आहे पण लागणारे जे दिवस आहेत ते कमी होत आहेत, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इनवर्स प्रपोर्शन मध्ये येतो. ओके, तर आपण मांडणी करूया. पहिले सुरुवातीला आपल्याला जे काढायचे त्याच्यासाठी आपण एक्स पुट करूया. आपल्याला जे रिक्वायर्ड पर्सन लागणार आहे त्यासाठी एक्स पुट करूया आपण. लेट रिक्वायर्ड पर्सन पर्सन बी एक्स. समजा एक्स माणसं आपल्याला काम करायला लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नंबर ऑफ पर्सन आणि नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये इनवर्स प्रपोर्शन आहे हे लिहावं लागेल आपल्याला. नंबर ऑफ पर्सन अँड नंबर ऑफ डेज आर इन इनवर्स प्रपोर्शन. ओके, जर यांच्यामध्ये इनवर्स प्रपोर्शन असेल तर यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो, म्हणजे यांचा गुणाकार हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे हे बघा आपल्याला दिले की तीन माणसांना 8 दिवस लागणार आहेत, म्हणजे तीन माणसांना 8 दिवस लागणार आहेत. आणि इक्वल टूच्या राईट साईडला बघा 6 दिवस आहेत, 6 दिवस आहेत एक्स माणसांना लागतात, म्हणजे एक्स माणसांना तेच काम कन्स्ट्रक्ट करायला 6 दिवस लागतात. ओके, तर यावर सॉल्व्ह करून घेऊ. आपल्याला एक्स फाईंड करायचंय. ओके, म्हणजे 3 × 8 यांचा प्रोडक्ट होईल 24 आणि इक्वल टू 6 एक्स. 6 ला लेफ्ट साईडला घेऊया, म्हणजे एक्स इक्वल टू 24/6. 6 × 1 = 6, 6 × 4 = 24. ओके, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली आहे 4. एक्स म्हणजे काय होते, आपले नंबर ऑफ पर्सन होते. ओके, सो 4 पर्सन आर रिक्वायर्ड. To complete the work in 6 days. Okay, म्हणजे तेच काम कंप्लीट करायला आपल्याला 6 दिवसात ते काम कंप्लीट करायला 4 माणसं लागतील. ओके, हा इनवर्स प्रपोर्शनचा क्वेश्चन आहे. ह्यांच्यामध्ये नेहमी प्रोडक्ट कॉन्स्टंटच येणार, आणि डायरेक्ट प्रपोर्शनचा क्वेश्चन असेल तर त्यांच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट येईल, म्हणजे 3/8 = x/6 हे प्रपोर्शन असतात. ओके,